पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. नमस्कार मंडळींनो, तारुण्यभान अंतर्गत आपण विविध व्यसनांच्या विषयी माहिती बघत आहोत. आधी मी दारूविषयी बोलले, आता मी तंबाखू किंवा टोबॅकोविषयी बोलेल. दारू तंबाखू हे व्यसन अतिशय घातक आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या रिपोर्टनुसार जगामध्ये जितके म्हणून मृत्यू होतात त्याची जी कारणं आहेत, तर पहिल्या 5 कारणामध्ये दारू आणि तंबाखू येतं. आता हा जो तंबाखू असतो हे काय आहे? तंबाखू ही वनस्पती आहे. त्याची छोटी छोटी झाडं असतात आणि त्याची पानं म्हणजे तंबाखू. हा तंबाखू आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारे जाऊ शकतो. काय काय प्रकार आहेत? एक म्हणजे सिगरेट. सिगरेट जी लोकं ओढतात त्या सिगरेटमध्ये तंबाखू असतो. दुसरं बीडी, बिड्यांमध्ये पण तंबाखू असतो. तुम्ही सर्वांनी या बीडीचं नाव ऐकलं असेल, मनोहर बीडी. आणि छान जाहिरात आहे त्याची, प्रत्येक झुरक्यात धूम्रपानाची वेगळीच मजा, अनोखीच मजा असं लिहिलेलं आहे. आणि ही मनोहरच्या बीडी कुणाच्या मालकीची आहे? आपल्या देशातल्या एका प्रतिष्ठित राजकीय नेत्याच्या मालकीची ही बीडी आहे. आजकाल अनेकदा असं दिसतं की सिगरेटच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे बीडी थोडी स्वस्त, म्हणून सिगरेटऐवजी अनेक लोक बीडी पितात. तसंच बीडी पिणं ही अनेकदा फॅशन समजली जाते. विशेषतः स्त्रियासुद्धा बीडी पितात. खरंच बीडी कमी घातक आहे का? किंमत कमी आहे म्हणून बीडी घेणं योग्य आहे का? टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईला जे आहे, त्यांनी जे अध्ययन केलं त्यात त्यांनी दाखवून दिलं की 2 सिगरेट मिळून जेवढं नुकसान होतं तेवढं नुकसान एका बीडीमुळे होतं. बीडीमध्ये तंबाखूचं प्रमाण अतिशय जास्त असतं आणि त्यामुळे बीडी पण फार घातक आहे. अनेक जण पान खातात, त्या पानामध्ये तंबाखू टाकतात, त्याही मार्फत तोंडामध्ये तंबाखू जातो. अनेक जण तंबाखू खातात, नंतर पुष्कळ जण मिश्री किंवा नस किंवा गुळ यांनी दात घासतात, ते पण तंबाखूच असतं. तुम्ही गावागावांमध्ये असे दुकानं पाहिली असतील, विविध प्रकारचे तंबाखूचे प्रॉडक्ट्स तिथे असतात आणि तो दुकानदारही स्वतःही तंबाखू खात आहे. काय काय असतात ह्याच्यामध्ये प्रकार? हा आहे खर्रा. विविध प्रकारच्या वस्तू एकत्र करून तंबाखूमध्ये ते खूप घोटतात आणि मग अशी पन्नी असते प्लास्टिकची, त्याच्यामध्ये ती विकल्या जाते. तंबाखू तर घातक आहेच, त्यातले अनेक घटक घातक आहेत. पण दुसरी गोष्ट अशी की ही पन्नी प्लास्टिकची असते. तुम्ही खेड्यापाड्यात अनेक गावांमध्ये जा, जागोजागी या पन्न्या पडलेल्या असतात आणि त्यामुळे पर्यावरणाचं जे नुकसान होतं ते तर वेगळंच झालं. नंतर मजा, जाफरानी जर्दा, हा पण एक तंबाखूचा प्रकार आहे. हाही अनेक जण घेतात, तोंडाने खातात. नंतर गुटखा, अतिशय कॉमन आहे. महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे, पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चोरून लपून गुटखा बाहेरनं येतो किंवा महाराष्ट्रातच तयार होतो आणि मग हा गुटखा खर्रा हे सर्व बाहेर विकल्या जातं. सुगंधित तंबाखूची विक्री खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बंदी आहे, पण तरीसुद्धा या खर्र्यामध्ये गुटख्यामध्ये सुगंधित तंबाखू असतो, इतर घटक असतात आणि त्याची सर्रास विक्री सुरू असते. आता या गुटख्याची जाहिरात बघा, वरती लिहिलेलं आहे टोबॅको किल्स. इथे विंचवाचं चित्र दाखवलेलं आहे. घातक आहे पण तरी त्याचा प्रसार करतात आहेत आणि लोक ते खातात आहेत. जे लोक गुटखा निर्माण करतात त्यांना माहिती आहे की आपल्याला कंपल्सरी हे वॉर्निंग ह्या पॅकेटवरती टाकावी लागते. ते माहीत असूनसुद्धा त्याचा ते धंदा करतात. महाराष्ट्रातच एक कुटुंब आहे,
नाव घेण्याची गरज नाही आहे, पण अगदी साधे मजुरी करणारे, ठेले चालवणारे आणि गुटख्याचा व्यापार सुरू केला आणि आता ते अब्जाधीश बनलेले आहेत. त्यांच्या मोठ्या मोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत. हा पापाचा पैसा पुण्याकडे वळवावा म्हणून त्यांनी मंदिरं उघडलेली आहेत, ब्लड बँक्स उघडलेली आहेत. पण शेवटी कितीही लोकोपयोगी काम केलं तरी पैसा कमवण्याचं साधन काय आहे? तर गुटखा विकणं. विनोबा भावे नेहमी म्हणायचे की साधन शुचिता अतिशय महत्त्वाची आहे. गुटखा विकून पैसा मिळवणं आणि मग तो इतरांच्या कल्याणासाठी खर्च करणं याला काहीच अर्थ नाही आहे. आता हे जे तंबाखू आहे, काय असतं तंबाखूमध्ये? आपण दारूविषयी बघितलं. दारूमध्ये एक विषारी घटक आहे, ते म्हणजे इथिल अल्कोहोल. तंबाखूमध्ये 4000 विषारी पदार्थ आहेत आणि ह्या 4000 विषारी पदार्थांपैकी 3998 पदार्थ असे आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. आज जगामध्ये जितके म्हणून कॅन्सर होतात, 60% कॅन्सर केवळ तंबाखूने होतात. इतका तंबाखू हा घातक आहे. आणि याच्यामध्ये जे कुप्रसिद्ध रसायनं आहेत थोडंसं आपण बघूया, काही उदाहरणं दाखवत की काय काय रसायनं असतात ही. याच्यामध्ये हायड्रोजन सायनाइड असतं. हायड्रोजन सायनाइड हा विषगृहात प्रयोगात येणारा विषारी वायू आहे. अनेकदा आतंकी लोक जेव्हा असं त्यांना दिसतं की आता पोलीस आपल्याला पकडतील, तर त्यावेळेला तोंडामध्ये ते सायनाइडची कॅप्सूल असते ती गिळतात आणि ताबडतोब त्यांचा मृत्यू होतो. इतकं घातक रसायन तंबाखूत आहे. तंबाखूमध्ये अमोनिया असतो. आपण आपल्या घरामध्ये आपली फरशी आहे, टॉयलेट्स आहेत, ते साफ करण्यासाठी जे द्रव्य वापरतो त्याच्यामध्ये अमोनिया असतो. तंबाखूमध्ये आर्सेनिक आहे. मुंग्यांना मारण्यासाठी जे द्रव्य, विषारी द्रव्य वापरले जातात, त्यातलं हे रसायन आहे, ते तंबाखूत असतं. तंबाखूमध्ये नॅप्थलिन असतं. आपण कपड्यांमध्ये नॅप्थलिन बॉल्स ठेवतो की कीड लागू नये, कीटाणू मरावेत. तर हे जे नॅप्थलिन आहे, त्या कीटाणूंना मारण्यासाठी जे औषध आहे, ते तंबाखूमध्ये असतं. नंतर तंबाखूत कॅडमियम असतं. मोटारीच्या ज्या बॅटऱ्या असतात मोटर कारच्या, त्याच्यामध्ये कॅडमियम असतं. ॲसिटोन नावाचा एक पदार्थ असतो. भिंतींवरती जे रंग दिले जातात, पेंट्स असतात, तर तो पेंट काढण्यासाठी म्हणून जे द्रव्य वापरतात त्याच्यामध्ये ॲसिटोन हे रसायन असतं. नंतर तंबाखूमध्ये कार्बन मोनॉक्साईड असतं. आपण आजकाल पोल्युशनविषयी खूप बोलतो, प्रदूषणाविषयी बोलतो, आणि रस्त्यांवरती ज्या मोटरगाड्या, बसेस, ट्रक्स हे जे वाहनं जातात त्यांचा जो धूर निघतो त्याच्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषण होतं असं आपण मानतो, आणि बरोबर आहे ते. तर याच्यातनं कोणता धूर निघतो? कार्बन मोनॉक्साईड, ज्याच्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड प्रदूषण होतं. आणि हाच कार्बन मोनॉक्साईड तंबाखूमध्ये असतो. तंबाखूमध्ये DDT असतो. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की मच्छरांना मारण्यासाठी DDTचा वापर करतात. तंबाखूमध्ये डांबर असतं, कोल टार. रस्ते बांधण्यासाठी म्हणून आपण डांबरी रस्ते जे असतात, त्यात जे डांबर वापरतात, ते तंबाखूत असतं. तंबाखूत बुटेन नावाचं रसायन असतं. इंधन म्हणून हे बघा, आपण जे गॅस वापरतो, घरगुती गॅस सिलेंडर जे असतात, त्या सिलेंडरमध्ये जो गॅस असतो त्याच्यामध्ये बुटेन असतं. तशी विविध प्रकारची 4000 जवळपास अतिशय धोकादायक रासायनिक घटक तंबाखूमध्ये असतात. आपल्याला माहिती नसतं आणि आपण तंबाखू खातो, खूप आनंद येतो. अनेकांना तंबाखू खाताना त्याचं व्यसन जडतं, पण त्यासोबत आपण हे सारे शरीरासाठी अत्यंत घातक अशी
रसायनं आपल्या पोटामध्ये जातात आहेत याची जाणीवही नसते. आता हे जे गुटखा आहे, खर्रा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये विकल्या जातं. अगदी पुरुष, महिला, लहान मुलं सर्वजण राजरोसपणे गुटखा खर्रा खातात. शिकलेले, अशिक्षित, सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक खातात. पूर्वी खेड्यापाड्यांमध्ये पानठेल्यावरती बाया कधी दिसायच्या नाहीत, पुरुषांचीच रांग असायची. आता मात्र तुम्ही खेड्यांमध्ये गेलात तर सकाळी सकाळी पानठेल्यासमोर बायांची रांग असते, कारण त्यांना गुटखा खर्रा हवा असतो. फार दुःखाची गोष्ट आहे ही. महाग तर असतंच, पण अतिशय घातक आहे आणि ह्याची लत लवकर लागते. ह्याचं व्यसन पटकन लागतं आणि ते व्यसन पटकन सुटत नाही. काय असतं या गुटख्या खर्र्यामध्ये? त्याच्यामध्ये सुगंधित तंबाखू असतो, ज्याच्या विक्रीवरती खरं म्हणजे महाराष्ट्रात बंदी आहे. त्यात सुपारी असते, चुना असतो, त्यात रंग असतात, त्यात सुगंधी उत्तेजक द्रव्य असतात. ठीक आहे ते त्याच्यामुळे. आणि म्हणून खर्र्या आणि गुटख्याचं जे व्यसन असतं ते फार पटकन लागतं आणि लवकर सुटत नाही ते व्यसन. आणि ही किक यावी म्हणून हे जे सुगंधी द्रव्य त्याच्यामध्ये टाकलं जातं त्याचं खूप सिक्रेट ठेवण्यात येतं. ते बाहेर सांगितलं जात नाही, अजिबात त्याच्याविषयी माहिती नसते. पण निश्चितच ज्या पद्धतीने या पदार्थांचं, गुटख्या खर्र्याचं व्यसन लागतं, निश्चित त्याच्यामध्ये ड्रग्स असतात. नंतर तंबाखूचा प्रकार आहे जो अतिशय पॉप्युलर आहे आणि आपले खूप सारे बॉलिवूडचे नट याची जाहिरात करतात, ते म्हणजे पान पराग, पान मसाला. तुम्ही सर्वांनी ही जाहिरात पाहिली असेल. केशर युक्त विमल पान मसाला, पान पराग. काय असतं या पान मसाल्यामध्ये आणि काय होतं या पान मसाल्यामुळे? जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, जिथे मी स्वतः माझं मास्टर्स केलं आहे पब्लिक हेल्थमध्ये, त्या युनिव्हर्सिटीचा अभ्यास आहे की भारतामध्ये जेवढे म्हणून पान मसाले विकले जातात, पान पराग विकले जातात, तर त्यांनी 37 जे ब्रँड्स आहेत त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी दाखवून दिलं की त्याच्यातल्या 36 ब्रँड्स हे कार्सिनोजेनिक आहेत, म्हणजे ते खाल्ल्याने कॅन्सर होतो. आणि नुसता त्या व्यक्तीला कॅन्सर होतो असं नाही, तर त्यांनी हे पण दाखवून दिलं आहे पुढे की त्या पानपरागमध्ये असे काही घटक असतात की जे त्या व्यक्तीकडून पुढच्या भावी पिढीमध्ये जातात, त्याला म्युटाजेनेसिटी म्हणतात. आणि पुढच्या भावी पिढीमध्ये कॅन्सर होण्याचा धोका प्रचंड वाढतो, त्यांना शरीरामध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता वाढते. हिरोशिमा नागासाकीवरती दुसऱ्या महायुद्धामध्ये ॲटम बॉम्ब टाकण्यात आला होता. त्यावेळा तर लाखो लोक मेलीत, पण त्या ॲटम बॉम्बचे, त्या रेडिएशनचे अजूनही दुष्परिणाम तिथल्या समाजामध्ये दिसतात. कितीतरी पिढ्यांमध्ये त्याच्यामुळे, त्या ॲटम बॉम्बच्या रेडिएशनमुळे त्यांच्यामध्ये व्यंग निर्माण होतात आहेत, अनेक जणं मरून जातात त्याच्यामुळे, कॅन्सर निर्माण होतो. तर तो ॲटम बॉम्ब जितका धोक्याचा आहे तितकंच भारतामध्ये हे जे पान मसाला, पान पराग विकण्यात येतं तेही धोक्याचं आहे. हे जगप्रसिद्ध, जगातली सर्वात श्रेष्ठ युनिव्हर्सिटी मानल्या जाते, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत, आणि त्यांनीही अध्ययनातनं दाखवून दिलेलं आहे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.